रत्नागिरीच्या बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले। फडणवीसांनी विधान परिषदेत गंभीर आरोप केलेले आहेत। बारसू मधील आंदोलकांना बंगळुरू मधील फंडिंग होत होतं असा आरोप यावेळेस फडणवीसांनी केला। दरम्यान आपण उशीर केल्यानं सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती तिने पाकिस्तान मध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला त्याचा फायदा मिळतोय, तरी आपल्या सरकारी कंपन्या ही रिफायनरी करणार आहेत असं देवेंद्र फडणवीस पुढे बोलले। ही रिफायनरी जी आपल्याला करायची आहे ही रिफायनरी या महाराष्ट्राच्या हिताची आहे। आपल्याला कल्पना असेल आपण उशीर केल्यामुळे याच्यामध्ये सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती त्यांनी पाकिस्तान मध्ये इन्व्हेस्टमेंट केली। आपल्या सरकारी कंपन्या या ठिकाणी ही रिफायनरी तयार करणार आहेत। काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे तीच माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनामध्ये दिसतात, तीच माणसं आपल्याला बुलेट ट्रेनच्या आंदोलनामध्ये दिसतात, तीच माणसं आपल्याला बारसूच्या आंदोलनामध्ये दिसतात, यातली काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती। आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला वारंवार ही माणसं बंगलोरला जात आहेत, यांच्या अकाउंटमध्ये बंगलोरमधून पैसे येतात। त्यांना मी किंमत देत नाही, पण महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की अशी इथून तिथून या वेगळ्या वेगळ्या देशातून सगळं जर येत असेल मग हे आपल्या देशाच्या सैन्यावर संशय घेत आहेत, त्याच्यावर माझा आक्षेप आहे। जर देशाची बॉर्डर एवढी पोकळ असेल असं ह्यांचं म्हणणं असेल तरच असं होऊ शकतं, पण एक निश्चित आहे की हे जे आरोप लावत आहेत घाणेरडे पातळीचं राजकारण करत आहेत, केंद्रीय यंत्रणा वापरतात, त्यांना आपला देश पाकिस्तान बनवायचा आणि तो आम्ही बनवू देणार नाही। आम्ही इंडिया आहोत, आम्ही भारत आहोत, आम्ही हिंदुस्थान आहोत।